नमस्कार। आज कोल्हापूर जिल्हा व्यापारी उद्योजक महासंघाची बैठक झाली। या बैठकीमध्ये महत्त्वाचे तीन मुद्दे वर चर्चा झाली आणि तसे निर्णय पण झाले। त्यामध्ये वॅटवर सरचार्ज लावण्याची जी महाराष्ट्र शासनाची कडून जे संकेत मिळत आहेत त्याला विरोध झाला आणि वॅटवर सरचार्जच्या ऐवजी वॅटमध्ये 0.5% किंवा 1% वाढ करून LBT कायदा पूर्णपणे रद्द करावा अशी चर्चा झाली। हा एक महत्त्वाचा निर्णय झाला। त्याशिवाय लिकर आणि पेट्रोलियम पदार्थ याच्यावर जकात चालू ठेवली जाते जे MEC ने सांगितलेलं आहे महाराष्ट्र इकॉनॉमिक काउन्सिलने, त्यालाही विरोध झाला। आणि ज्याप्रमाणे सर्व राज्यातून LBD गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील LBD जाऊन या देखील दोन्ही गोष्टीवर जकात किंवा LBD असता कामाने हा एक निर्णय झाला। त्याचप्रमाणे जर सरचार्ज लावला असेल तर त्याला विरोध करण्याचा निर्णय झाला, कारण सरचार्जला सेट ऑफ मिळत नाही, त्यामुळं प्रत्येक वेळी वस्तूची किंमत 1 ते 1.5% वाढत जाईल आणि महागाई होईल। आणि सरचार्जचं पुन्हा ऑडिट कोणी करायचं किंवा सरचार्ज महानगरपालिकेला कसा मिळेल आणि पुन्हा आम्ही सरचार्जबाबत कुणाला हिशोब दाखवायचा, याच्याऐवजी वॅटमध्ये 1% वाढ करावी, वॅटचं जे ऑडिट होतं आहे ते आमचं कंटिन्यू होईल, हे सर्वानुमत आहे, त्याचा निर्णय झाला। त्याचप्रमाणे तिसरा निर्णय असा झाला की पश्चिम महाराष्ट्राचा एक मेळावा सांगलीमध्ये 26 तारखेला होतो आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांनी तिथं हजर राहण्याचं आहे असं ठरवण्यात आलं। आणि त्याचप्रमाणे या मेळाव्यामध्ये ज्या आत्ता मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मान्य करून त्याची मागणी करायची, त्याला डेडलाईन अधिवेशन द्यायची आणि जर या अधिवेशनात LBT कायदा पूर्णपणे रद्द केला नाही तर जी ताकद लोकसभेला दाखवली गेली, जी रणनीती लोकसभेला वापरली गेली, तीच रणनीती विधानसभेला आणून LBD काढा, अन्यथा आम्ही तुम्हाला काढू अशी घोषणा द्यायची, असे निर्णय घेण्यात आले। धन्यवाद। आमचा जो मेन मुद्दा आहे दराबद्दल, जो कोल्हापूरचं आज दर एक आहे आणि कोल्हापूरची सिटीच्या बाहेर गेले तर दर वेगळे आहे, चाहे ते पेट्रोल असू दे चाहे दुसरी काय आयटम असू दे, आमचा मत एकच आहे की कंप्लीट महाराष्ट्रात एकच दर पाहिजे। ते काय पण करून एकदा जो तुम्हाला लावायचे वॅटवर लावा आणि आम्हाला वेगळी पद्धत पण नको आणि दर पण नको, एकच दर कंप्लीट महाराष्ट्रात पाहिजे, तरी महाराष्ट्राचा ग्रोथ होणार आणि आम्हाला व्यापाऱ्यांना कमी कमी त्रासमध्ये आमचा जो मेन ध्येय आहे, जो आमचा मेन मुद्दा आहे LBTचा विरोध करायचा, तो पुरा हो। धन्यवाद।